अशा एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे मंत्री नवाब मलिक, महाराष्ट्रातल्या प्राचार्य संघटनेचे प्रमुख डॉक्टर शिवाले, प्राध्यापक सावित्रे, संजय शिके, तरुणांच्यामध्ये आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये काम करणारे आमचे सहकारी मातुले या ठिकाणी उपस्थित असलेला अध्यापक वर्ग, पत्रकार आणि उपस्थित विद्यार्थी बंधुभगिनी, आजचा एक आगळ्या वेगळ्या अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. मला असं सांगण्यात आलं की मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातली विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याशी संवाद साधावा आणि या दृष्टीने आज या ठिकाणी एकत्रित जमायचं आहे. आणि मला हे सांगण्यात आलं की तुम्हा मित्रांच्याकडून आयोजकांच्याकडे बऱ्याच विषयाचे प्रश्न आलेत, त्या प्रश्नाच्या संबंधीची मांडणी या ठिकाणी केली जाईल, त्याची उत्तरे मी द्यावीत अशी अपेक्षा. सगळ्याच प्रश्नांचं समाधान करणं मला शक्य असं वाटत नाही, पण या निमित्तानं तुमच्याशी बोलण्यामध्ये मला मनापासून आनंद आहे. कारण मला एक जाणून घ्यायचं आहे की तुमची पिढी आणि माझी पिढी याच्यामध्ये किती अंतर वाढलेलं आहे. आता या ठिकाणी सांगण्यात आलं की माझं वय आता 80 झालं. वय 80 झालं ही गोष्ट खरी आहे, पण विचार करण्याची प्रक्रिया काही 80 वर गेलेली नाही आहे. प्रश्न जाणून घेण्याच्या पद्धतीवर वयाचा काही परिणाम अद्याप झालेला नाही. मी आता सहजच आठवत होतो, कालची तारीख ही मला तर 22 का 23 किती होती, 23, आणि 52 वर्षाच्या पूर्वी याच तारखेला याच दिवशी मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वयाच्या 26व्या वर्षी निवडून आलो आणि त्याला आता 52 वर्ष झाली. पण ह्याची आठवण करून द्यायचं कारण हे की 26व्या वर्षी सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये संपर्क ठेवला तर निर्वाचित होता येतं, सदस्य बनता येतं. तुम्हा सगळ्यांना एक क्लू द्यावा म्हणून मी या संबंधीची आठवण या ठिकाणी करून दिली. 50-55 वर्षामध्ये अनेक गोष्टी होऊन गेल्या. राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या मला सांभाळायची संधी मिळाली, कधी सत्तेवर, कधी विरोधी पक्षात, कधी आसनावर तर कधी रस्त्यावर. या सगळ्या गोष्टीचा अनुभव मला गेल्या 50-52 वर्षामध्ये आला. पण सगळ्यात मला समाधान एका गोष्टीचं नेहमी मिळत आलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जाताना नवीन पिढीशी संपर्क आणि सुसंवाद साधण्याची संधी ज्यावेळी मला मिळायची त्यावेळेला अधिक उत्साहानं काम करण्याच्या संबंधीची भावना मनामध्ये व्हायची. आणि म्हणून मला आनंद आहे की आज तुमच्याशी संवाद या संबंधीची संधी मला मिळाली. तुम्ही प्रश्न विचारू शकता, काही प्रश्न माझ्याकडे तुमच्याकडनं आलेले आहेत, माझ्या परीने त्याला मी उत्तर देण्याच्या संबंधीचा प्रयत्न करेन. 4-5 तास लांबवावा लागेल तेवढा आपल्याकडे वेळ नाही, तेव्हा मी काही ठराविक प्रश्न विचारायचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिला माझा प्रश्न असा होता की तुम्ही एवढ्या जवळजवळ 5-6 हजार तरुणाईच्या सोबत आहात, याने तुम्हाला तुमचे कॉलेजचे दिवस आठवले का आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय अनुभव होते, तेव्हाचे काय अनुभव होते, तेव्हाचे मित्र, त्यांच्याशी आजचा संपर्क याबद्दल थोडंसं सांगाल का? एक आहे की माझ्या कॉलेजच्या दिवसामध्ये मी साधारणतः अभ्यास सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत होतो.
आणि त्यामुळे कॉलेजमध्ये खेळ आयोजित करणं, खेळामध्ये सहभागी होणं, नाटकं आयोजित करणं, विविध जाणकारांची व्याख्यानं आयोजित करणं, महाविद्यालयाच्या निवडणुका या जिंकता कशी येतील यासंबंधीचं जे जे काही करावं लागेल ते सगळं करत राहणं, आणि या सगळ्या गोष्टीच्यावर माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये अधिक वेळ गेला. आणि त्यामुळे साहजिकच आहे की 4 वर्षाचा कोर्स कॉलेजमध्ये पुरा करायची जबाबदारी माझ्यावर असताना 4 वर्षात काही माझं काम भागलं नाही, मला आणखीन 1 वर्ष त्या ठिकाणी मुक्काम टाकावा लागला. आणि त्यामुळे 5 वर्ष महाविद्यालय जीवनामध्ये राहिलो. पण एक गोष्ट सांगतो की माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात या विद्यार्थी चळवळीमधून झाली, आणि त्यामुळे त्याचं मला समाधान. त्या काळामध्ये माझे जे मित्र होते ते सगळे मित्र आजही आहेत, त्यातले जे हयात आहेत ते आम्ही नित्यानं भेटत असतो, बोलत असतो, जुन्या आठवणी काढत असतो. आणि याच्यापेक्षा जास्त मला त्या संबंधीचे आत्ता सांगण्याची आवश्यकता नाही. बरं, मला असा प्रश्न आहे की सर, तुम्ही तर नक्की आजच्या युवा पिढीचे हिरो आहात, अजूनही युवा पिढीला तुमच्याबद्दल विलक्षण आकर्षण आहे. तुमची कार्यपद्धती, तुमची भाषणं, तुम्ही जेव्हा मीच येऊ का असं ईडीला विचारलं होतं, या सगळ्या गोष्टीचं युवा पिढीमध्ये जबरदस्त क्रेज आहे. तर माझा उलटा प्रश्न असा होता की तुम्हाला या युवा पिढीबद्दल काय वाटतं, तुम्ही त्यांच्याकडे कशा पद्धतीने पाहता? मला स्वतःला या देशाचं भवितव्य घडवण्याची ताकद या तरुण पिढीमध्ये आहे. आज तरुण पिढीच्या बद्दल अनेक वेळेला काही लिहिलं जातं, बोललं जातं, तक्रारी केल्या जातात, पण या देशाचं भविष्य ठरवण्याच्या संबंधीची कुवत आणि दृष्टी ही या देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या तरुण पिढीच्यामध्ये निश्चित आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्याला संधी दिली. साहेब, माझा एक असा प्रश्न होता की तुम्ही आत्ताच म्हणालात की 52 वर्षापूर्वी, मला वाटतं याच दिवशी किंवा कालच्या दिवशी आपली पहिल्यांदा 22 फेब्रुवारीला आपली पहिल्यांदा निवडणूक झालेली होती, पहिली निवडणूक आपण जिंकली होती. या 52 वर्षाच्या काळामध्ये आणि आज नेते, कार्यकर्ते आणि मतदार यांच्यामध्ये काय काय बदल घडल्याचं तुम्ही पाहताय? असं आहे की सुरुवातीचा कालखंड जो होता पहिल्या 5 वर्षाचा, त्यावेळेला अतिशय बारकाईने अभ्यास करून सध्यामध्ये जावं यासंबंधीचा आमचा प्रयत्न होता. नंतरच्या काळामध्ये मला सरकारमध्येच काम करायची संधी मिळाली, आणि त्यामुळे बरेच वर्ष सत्तेच्या प्रांगणामध्ये मी राहिलो. त्यानंतरच्या काळामध्ये मला विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी घ्यावी लागली, त्यामुळे संघर्षाचं राजकारण करण्याच्या बद्दलची वेळ माझ्यावर त्या काळात आलेली होती. मला असं वाटतं हे चढ उतार हे राजकारणामध्ये असतात, विधिमंडळामध्ये सुद्धा असतात. चढ उताराला नामोर व्हायचं नाही, म्हणजे तुम्ही चढत्या कमानकांनी पुढे गेलात, यशस्वी झालात, मोठ्या पदावर गेलात, तरी तुम्ही तुमचे पाय हे जमिनीत ठेवले पाहिजेत. आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी तुमचा पराभव झाला तर त्यामुळे नाउमेद न होता पुन्हा एकदा जिद्दीनं उभं राहण्याच्या संबंधीची प्रक्रिया सुरू करायची असते. साहेब, आजच्या तरुणाला थोडंसं गोंधळाची अवस्था बरेचदा होते, कारण खूप सारे पर्याय आहेत, खूप सारी माहिती आहे, खूप सारे वेगवेगळे व्यवसाय, नोकऱ्या करण्याची संधी आहे. या पार्श्वभूमीवर मला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा होता की तुमच्याबद्दल खूप चांगलं लिहिलं जातं, खूप बोललं जातं, परंतु एक गोष्ट आवर्जून नेहमी सांगितली जाते की कोणत्या वेळी काय करावं हे पवारसाहेबांना बरोबर माहीत असतं. हे कसं काय तुम्हाला माहीत असतं हे आमच्या तरुणांना तुम्ही सांगाल का, कारण त्यांना हे खूप मोलाचं आहे. तुम्ही माझा मला हा प्रश्न झाला तुम्ही वेगळा विचारला, कारण साधारणतः आमचे पत्रकार मित्र माझ्याबद्दल लिहितात की कोणत्या वेळेला पवार काय करतील याचा नेहमी, त्यामुळे तसा प्रश्न तुम्ही न विचारताय. पण ते तुम्हाला नेहमी बरोबर माहीत असते की कोणत्या वेळेला काय करायला हवं. असं आहे की एकंदर परिस्थिती लक्षामध्ये घेऊन ज्या आव्हानाला सामोरं जायचे त्या आव्हानाची पार्श्वभूमी लक्षामध्ये घेऊन आपण अचूक पावलं टाकली तर त्याच्यामध्ये काही अडचण येत नाही. एकच आहे नाउमेद व्हायचं नाही आणि धाडस थांबवायचं नाही. थोडेसे काही आलेल्या प्रश्नांपैकी मी थोडंसं विचारतो.
खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता साहेब की सिलेबसमध्ये बदलाची आवश्यकता आहे का, आम्हाला कौशल्य शिक्षण कसं मिळेल. मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वर्गाला असं वाटतं आहे की आत्ता त्यांना मिळणारा अभ्यासक्रम, शिक्षण, शिक्षणाची पद्धती याच्यामध्ये काहीतरी मूलभूत बदल व्हायला हवा, अशा अर्थाचे बरेच सारे प्रश्न, 3-4-5 जणांचे वेगवेगळे प्रश्न होते. तर मी हे एकत्र करून तुम्हाला असं विचारू इच्छितो की कशा प्रकारे अभ्यासक्रमामध्ये बदल घडवण्याचे काही आता आपल्या सरकारचे काही विचार आहेत का, कौशल्य विकासाच्या दृष्टीने काही विशेष आपण योजनांकडे पाहतो आहोत का, आणि ह्या सगळ्या परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी काय करावं. 700 अभ्यासक्रम याच्या बाहेर पडले पाहिजे. 700 अभ्यासक्रमाच्या वेळ त्या व्यक्तीची ज्या पद्धतीनं गुणात्मक वाढ हवी अशी आपली अपेक्षा आहे त्याला मर्यादा येतात. आणि जसे समाजामधले बदल, देशासमोरचे बदल, देशासमोरची आव्हानं ही वेगवेगळ्या पद्धतीनं येत असतात, त्यानुसार अभ्यासक्रमामध्ये सुद्धा बदल केले पाहिजेत. आणि समोर येणाऱ्या आव्हानाला तोंड देण्याची शक्ती निर्माण करणारे आणि विश्वास निर्माण करणारे अभ्यासक्रम हे सातत्यानं आपण विद्यार्थी वर्गाच्या समोर ठेवले पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये अभ्यासक्रम तयार करणाऱ्यांच्यामध्ये एक नवी फेरी आणि एकंदर समाजाची स्थिती याबद्दलचा सुसंवाद ठेवला पाहिजे. एक प्रश्न साहेब पुन्हा एकदा अनेक विद्यार्थ्यांकडनं आलेला हा प्रश्न आहे आणि म्हणून मी विचारू इच्छितो की आज विद्यार्थ्यांना असं वाटतं की राजकारणामध्ये नैतिकता नाही उरलेली आहे, अशी परिस्थिती आहे का, किंवा फार चुकीची माणसं येत आहेत असं होतंय का, असा प्रश्न खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी विचारलाय. तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल त्यांना. असं आहे की एक तर लोकशाही आहे आणि लोकशाही म्हणजे लोकांना त्यांचा प्रतिनिधी निवडायचा अधिकार आहे. ही गोष्ट खरी आहे की अधिकारच काही चुकीच्या प्रवृत्ती सुद्धा विधिमंडळामध्ये राजकारणामध्ये येतात असं चित्र आपल्याला दिसतं. अलीकडेच तुम्ही कदाचित बघितलं असेल तर उत्तर प्रदेशामध्ये काही लोक अशा प्रकारचे निवडून आले आहेत की आपणही थक्क होतो. हे घडतं आहे पण शेवटी त्याला आवड घालायचा असेल तर सर्वसामान्य मतदारांना जागरूक राहिलं पाहिजे. जी चुकीची प्रवृत्ती असेल तर ती खऱ्यासारखी बाजूला ठेवायची भूमिका घेतली पाहिजे, तरच राजकारणामध्ये शुद्धता येईल. एक असं तुम्हाला वाटतं का साहेब, पुन्हा हाही प्रश्नही काही जणांकडनं आलाय, माझाही हा व्यक्तिगत प्रश्न होता की महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका बंद झाल्या महाविद्यालयीन, तर त्याच्यामुळे तरुणाईतलं नवं नेतृत्व निर्माण होण्यामध्ये काहीतरी अडथळा होतोय असं तुम्हाला वाटतं का, किंवा या निवडणुका सुरू व्हायला हव्या असं तुम्हाला वाटतं का. माझं स्वच्छ मत आहे की विद्यार्थ्यांना आपले प्रतिनिधी महाविद्यालयीन किंवा विश्वविद्यालयीन पातळीवर निवडायचा अधिकार असला पाहिजे. लोकशाहीची निवडणुकीची प्रक्रिया थांबवणं हे योग्य नाही आणि या निवडणुका पुन्हा सुरू होण्याच्याबद्दलची काळजी राज्य सरकारने घ्यावी आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ही संधी ही निश्चितपणाने द्यावी. मला वाटतं काही विद्यार्थ्यांमधूनही आपण थेट प्रश्नही घेणार आहोत असं आयोजकांनी मला सांगितलं. ते विद्यार्थ्यांच्यातले प्रश्न लवकरच येतील, तोपर्यंत मी एक असा प्रश्न विचारू इच्छितो की आपण सगळे मुंबई शहरामध्ये आहोत आणि मुंबईतल्या विद्यार्थ्यांशी आपण बोलतो आहोत. आज मुंबईतलं औद्योगिक क्षेत्र खूप आकुंचित झालेलं आहे आणि त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातल्या नोकऱ्याही कमी होत आहेत का, काय फक्त सेवा क्षेत्रात नोकऱ्या उरत आहेत का, आणि मग इथल्या औद्योगिक क्षेत्रात खास करून ITI सारख्या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय भवितव्य आहे, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं काय भवितव्य आहे, हा प्रश्न खूप जणांकडनं आलेला होता. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, एकेकाळी देशाची औद्योगिक आणि आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे बघितलं जायचं. आज ज्या प्रांगणामध्ये आपण जमलो आहे, मी तुम्हाला खरं सांगतो या सगळ्या भागामध्ये यायला मला कधी जावं लागतं काही कामाच्या निमित्तानं, कार्यक्रमाच्या निमित्तानं, आणि मी फार अस्वस्थ होतो. आणि अस्वस्थ याच्यासाठी होतो की 30-40 वर्षाच्या पूर्वी या भागात आम्ही येतो, सकाळी 7-7:30 गिरणीचा भोंगा वाजला की घरातून दशम्या हातामध्ये घेऊन हजारोच्या संख्येने लोक कामाला जायचे, सर्वसामान्य कुटुंबातले लोक असायचे. आज ते चित्र राहिलं नाही, त्या गिरण्या नेस्तनाभूत झाल्या. तिथं 40-30 वर्षाच्या इमारती आल्या. त्या गिरण गावामध्ये राहणारा सामान्य माणूस जो होता, आज तो सामान्य माणूस दिवसेंदिवस कमी व्हायला लागला. आणि त्या 35 इमारतीमध्ये येणारा राहणारा एक मुंबईशी अनोळखी असलेला वर्ग मोठ्या प्रमाणात दिसतो.
आणि त्याचं मुख्य कारण मुंबईचं औद्योगिकरणाचा चेहरा आता राहिलेला नाही. मुंबई ही नगरी आता सर्व्हिस सेक्टर जसं हाँगकाँग आहे, जसं सिंगापूर आहे, ही जशी शहरं आहेत तशी आज मुंबईची नगरी झाली. आणि सर्व्हिस सेक्टर हा जर मुंबईमध्ये महत्त्वाचा होत असेल तर मग ते IT असेल किंवा अन्य क्षेत्र असतील त्यासंबंधीचं ज्ञान संपादन करण्याची काळजी ही आधी घेतली पाहिजे आणि त्या सेक्टरमध्ये आपण ताबा मिळवला पाहिजे नव्या पिढीने, याशिवाय पर्याय नाही. आपण पहिला प्रश्न तिकडून घेतो आहोत. तुम्ही तुमचं नाव स्पष्ट सांगा आणि मोठ्याने प्रश्न विचारा प्लीज. तुमचं नाव, तुमच्या कॉलेजचं नाव आणि तुमचा प्रश्न. हॅलो, नमस्कार. माझं नाव स्नेहल कांबळे. मी सिद्धार्थ विधी कॉलेजमधून आलेली आहे आणि इथे जे आहे इथे जे मी आलेली आहे तर 2017 साली जेव्हा लॉ कॉलेजेसचे हजारो विद्यार्थी फेल झाले होते मुंबई युनिव्हर्सिटीच्या चुकांमुळे, त्यामधल्या एका विद्यार्थ्यांमध्ये होते. त्यावेळेला अमोल दादांनी आम्हाला खूप सपोर्ट केला होता, मदत केली होती. तर त्यातल्या त्यात माझा प्रश्न हा आहे की सध्या लॉ कॉलेजमधून हजारो लॉयर्स जे आहेत ते दरवर्षी बाहेर पडतात, त्यांना हवं तसं स्कोप मिळत नाही. त्याचबरोबर नवीन ज्या अमेंडमेंट्स होत आहेत लॉमध्ये, त्या अमेंडमेंट्स ज्या आहेत त्या सिलॅबसमध्ये इन्क्लूड केल्या गेलेल्या नाही आहेत. तर सर, तुम्ही यावर काहीतरी स्टँड घ्या, कारण आम्हाला हवा तसा सिलॅबस मिळत नाही आहे. माझं सोच ठेवत असे की विशेषतः कायद्यासंबंधीचं शिक्षण घेणाऱ्यांना सिलॅबसमध्ये सतत होणारे बदल हे इन्कॉर्पोरेट केलेच पाहिजेत, कारण संसदेमध्ये, पार्लमेंटमध्ये, विधिमंडळामध्ये सतत कायद्यांचा विचार होत असतो, कायद्यात बदल केला जातो, अमेंडमेंट केल्या जात असतात. आणि हे बदल केलेले अमेंडमेंट तुमच्या कायद्याविषयक पुस्तकामध्ये जर आले नाहीत तर तुम्ही आउटडेटेड राहण्याची शक्यता आहे आणि त्याचा दुष्परिणाम तुमच्या उद्या जर तुम्ही लीगल फॅक्टरी सुरू केली तर त्याच्या विपरीत होण्याची शक्यता आहे. मी या ठिकाणी या क्षेत्रातले जे जाणकार असतील त्यांना आग्रहाने सांगेन की बदलत्या कायद्याची नोंद करून अभ्यासक्रम हा आधुनिक करण्याची खबरदारी विद्यापीठाने घेतली पाहिजे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. पुढचा प्रश्न. हॅलो सर, माझं नाव राजेश पाटोळे. मी मुंबई विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागात PhD करतोय. सर, माझा क्वेश्चन असा होता की आजच्या देशामध्ये यूथ हा खूप इम्पॉर्टंट घटक आहे. तर जे प्रोफेशनल कोर्सेस चालतात आपल्या कॉलेजमध्ये, विद्यापीठांमध्ये, तर ते प्रोफेशनल कोर्सेसमध्ये प्रोफेशनल कोर्सेस झाल्यानंतर जे MPED, BPED किंवा लॉसाठी किंवा इतर म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या CET एक्झाम घेतल्या जातात, त्या CET एक्झाम ग्रॅज्युएशननंतर न होतात. मग ग्रॅज्युएशननंतर न त्याच्यामध्ये 7 ते 8 महिन्यांचा कालावधी जातो. तर तो 7 ते 8 महिन्यांचा कालावधी म्हणजे त्यांचं अकॅडमिक इयर हे पूर्ण लॉस होतं. तर तो हा जो डिसिजन होता हा पाठीमागच्या गव्हर्नमेंटने घेतलेला होता. तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. परत जे 7 ते 8 महिन्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांना फीज ह्या जास्त प्रमाणात भराव्या लागतात. तर ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस 7 ते 8 महिन्यांची न होता CET एक्झामनंतरनं 40 ते 45 दिवसात रिझल्ट लावून त्याची म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण आत्ताच्या म्हणजे तुम्ही हे धोरण पूर्ण बदलावे, असा माझा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न सर रिसर्चच्या संबंधित आहेत आणि तो खूप महत्त्वाचा आहे, कारण आजच्या ह्याच्यामध्ये यूथ हा इम्पॉर्टंट घटक आहेच आणि रिसर्च हा पण खूप महत्त्वाचा आहे. तर लास्टच्या गव्हर्नमेंटने गेल्या 2-3 वर्षामध्ये ज्या PhD फेलोशिप भेटतात त्या पूर्णतः बंद केलेल्या आहेत. तर त्या फेलोशिप परत मिळाव्यात म्हणून मी तुम्हाला अशी विनंती करतो, कारण आजच्या PhD स्टुडंटमध्ये गावाकडून म्हणजे गावाकडून येणाऱ्या स्टुडंटची संख्या सगळ्यात जास्त आहे. फॉर एक्झाम्पल मुंबई विद्यापीठामध्ये जर 100 विद्यार्थी PhD करत असतील तर त्यातले 60 ते 70 विद्यार्थी हे गावाकडून आलेले असतात, शेतकऱ्यांची मुलं असतात आणि त्यांची इकॉनॉमिकली कंडिशन अजिबात चांगली नसते सर. तर त्यांना फेलोशिप मिळावी म्हणून आणि ह्या दोन्ही प्रश्नांकडे तुम्ही स्वतः लक्ष घालून हे करावे अशी माझी विनंती. याच्याबद्दल जर तुम्ही PhD स्टुडंटच्या संबंधीचा प्रश्न विचारला, माझ्या मते तो अत्यंत महत्त्वाचा आहे. 10 दिवसाच्या पूर्वी मी इंदोरला गेलो होतो, इंदोरला, आणि तिथं आदिवासी विद्यार्थ्यांचं एक संमेलन होतं आणि माझ्यासमोर पहिल्या लाईनमध्ये जी मुलं आदिवासी बसली होती ती सगळी PhD स्टुडंट होते.
आणि त्यातल्या प्रत्येक मुला मुलीने मला सांगितलं की राज्य सरकारने PhDच्या संबंधीच्या ज्या स्कॉलरशिप होत्या त्याच्यावर काही अंमलबजावणी वर्षभर केली नाही आणि त्यामुळे आम्हाला अर्धवट शिक्षण सोडण्याची वेळ आलेली आहे. आणि हे तुम्ही जे उदाहरण सांगताय आणि मी आदिवासी मुलांचं उदाहरण ऐकलं याच्यामध्ये काही फरक नाही. याचा अर्थ हा की राज्य सरकारने या गोष्टीकडे अधिक गांभीर्यानं बघितलं पाहिजे. अर्थात मी काही सरकारमध्ये नाही आहे पण सरकारमध्ये बसलेले माझे अनेक सहकारी आहेत त्यांच्याशी हा प्रश्न मी ऑलरेडी घेतला आणि त्यांना या संबंधीचा निर्णय लवकरात लवकर कसा घेता येईल याबद्दलचा आम्ही आग्रह करतो. तर दुसरी गोष्ट अशी आहे की TET च्या परीक्षेला 8 महिने 9 महिने थांबायचं याचा अर्थ त्याचं वर्ष वाया घालवू नये आणि ते वर्ष वाया घालवण्याची पद्धत त्याच्या एकंदर आयुष्या उद्या सर्व्हिसेसमध्ये सुद्धा इंटरव्ह्यूला सुद्धा एका विशिष्ट वयापर्यंत तुम्हाला इंटरव्ह्यूला जाता येतं आणि जर असे 8-8 महिने आपले वाया गेले तर त्याच्या भवितव्याच्या संबंधीचे प्रश्न निर्माण होतील. म्हणून तो कालावधी 40-45 दिवसापेक्षा अधिक असता कामा नये हाही आग्रह आमच्या तरुणांच्यामध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी आत्ता राज्य सरकारच्या पुढे घेतलेला आहे आणि काही झालं तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना निर्णय घ्यायला भाग पाडू. थँक्यू सर. पुढचा प्रश्न आहे आपल्याला या बाजूनी. गुड आफ्टरनून सर. नमस्कार. मी डॉक्टर अलक मोरीवाला. आय एम फ्रॉम तेना मेडिकल कॉलेज अँड आय स्पीक इन ऑन बिहाफ ऑफ ऑल द मेडिकल स्टुडंट्स. थोडा जवळ धरून, विल यू प्लीज होल्ड इट लिटल क्लोजर. आय स्पीक ऑन बिहाफ ऑफ ऑल द मेडिकल स्टुडंट्स. सर, द डॉक्टर्स हु आर द ज्युनियर डॉक्टर्स हु आर पोस्टेड इन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस, वी आर व्हेरी ओव्हरवर्क्ड. We Hello. See a lot of patients in government medical colleges Hello. and we Hello. have to work two days on a stretch without a break. That is one problem. And even after working for 2 days on a stretch, what we are paid after a month is very less. And after we work so much, the facilities we are provided to stay in the hospital is also very little. Like, we are provided a room to stay where 3 doctors have to stay in one room. And my second question is that I'm a graduate. I just finished my internship, and in the casualty in the municipal hospital we used to see cases of, for example, chest pain. Seene ka dard jab hota hai, toh we as MBBS students, we are not that well equipped to deal with such patients. So my request is that to post specialist doctors in the casualty. Because what happens when such a patient comes, we have to refer that patient to a higher center, a tertiary center, jahan pe specialist doctor hote hain aur wohi deal kar pate aise patients ke sath. So mera request ye hai ki jo secondary tertiary centers hote hain, wahan pe specialist doctors available ho. You see, one thing what I see in the Maharashtra, most of the government or municipal hospitals, there is no difference between this hospital and the railway station. So many casualties or so many patients are practically flooded in the hospitals. And that's why there is too much pressure on doctors. And that's why unless and until we provide a better strength and patient-doctor ratio is improved, I don't think we'll be able to improve this position. And secondly, about the whatever the doctors which are working in the government or semi-government hospitals, their remuneration is negligible. Recently I met one delegation of the doctors and I have requested, I sent their communication to Minister Health Services, Medical Education and Finance Minister with the suggestion that you have to improve their whatever the scholarship for remuneration, otherwise it is very difficult. And thirdly, if for this or that reason they could not achieve their next degree, post graduation degree, that will affect their career. Because you see, you start with 12th first, after 12th you must be spending at least 4 years in medical college, after 4 years graduation is not sufficient, that's why you go for post graduation. For post graduation you must be spending another 2 years, then you must be working in some institution or municipality or government hospital. That takes
under the practically 8 to 9 years, that means you have reached to practically 28, 29, and then you are going to start your career. I think it's too much, and that's why we have to see how can we reduce this time. त्या तिकडे एक यांचा होऊन दे, मग मी परत तिकडे येतो. नाही येत आहे. हॅलो हॅलो. मेरा नाम दिया भट्ट है. मैं एसके सोमया डिग्री कॉलेज से आई हूँ. और मेरा आपसे एक मज़ेदार सवाल है. हमने कुछ दिनों पहले देखा था बीजेपी के लीडर जो चंद्रकांत दादा पाटिल है, उन्होंने कहीं पे बोला था कि अगर उनको ग्रेजुएशन के बाद अगर पीएचडी करने का चांस मिला तो वो आप पर पीएचडी करना चाहते हैं. तो आपका क्या कहना है इस पे सर? मेरा कहना इतना ही है कि पीएचडी करने के लिए कितने साल लगते हैं? पोस्ट ग्रेजुएशन के बाद किसी स्टूडेंट को पीएचडी करना हो कुछ सब्जेक्ट के लिए कितना टाइम लगता है? 1 साल 2 साल 2 साल कम से कम 3 साल. अभी चंद्रकांत पाटिल साहब को मेरे ऊपर पीएचडी करना हो तो उन्हें एक 10-12 साल निकलने की आवश्यकता है. थैंक यू सर. एक तिकडून प्रश्न होता. हॅलो हॅलो हॅलो. चेक चेक. हॅलो. नमस्कार साहेब, मी प्रकाश पाटील, मास मीडियाचा विद्यार्थी आहे रुईया कॉलेजचा. मी उस्मानाबाद जिल्ह्यामधून इथं शिकायला आलो आहे आणि मी वसतिगृहामध्ये राहत होतो, पण मला इलिगली असल्यामुळं काढून टाकलं. माझ्यासारखे बरेच आणि इथं मुंबईमध्ये शिकायला येणारे विद्यार्थी आहेत की ज्यांना हॉस्टेल भेटत नाही. हॉस्टेलचा इंटेक असतो 100 ते 150, पण ॲप्लिकेशन येतात 1.5-2 हजार. ही फक्त एका हॉस्टेलची गोष्ट आहे. आणि मुंबईच्या हॉस्टेलचा इंटेक आहे 450 ते 500 आणि ॲप्लिकेशन येतात 4000 ते 4500. मागच्या भामट्या सरकारमध्ये आम्ही अनेक आंदोलनं केली, पण त्या भामट्या सरकारनं आमच्याकडे लक्ष दिलं नाही. तर आता आपल्या सरकारमार्फत काय केलं जाईल वसतिगृहामध्ये बाहेरच्या जिल्ह्यामधून शिकायला येणाऱ्या मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढेल का? सरकारकडून नवे विद्यार्थी वसतिगृह उपलब्ध केले जातील का? पहिला प्रश्न असा आहे की उस्मानाबादला शैक्षणिक सुविधा अलीकडच्या काळामध्ये उत्तम झालेली आहेत. औरंगाबाद काय महत्त्वाची शहरं ही एज्युकेशन हब व्हायला लागली आणि त्यामुळे सगळ्यांनी मुंबई किंवा पुण्यामध्ये गर्दी करणं योग्य नाही. पण जर काही विशिष्ट कोर्सेसच्यासाठी मुंबईत यावं लागत असेल तर त्यासाठी सुविधा देण्याच्या बद्दलची जबाबदारी ही राज्य सरकारला घ्यावी लागेल. आणि मी काय त्या संबंधीचा निर्णय घेऊ शकत नाही, पण निर्णय घ्यायचा अधिकार आहे त्यांना. मात्र मी सांगू इच्छितो सांगू शकतो की या ठिकाणी हॉस्टेल फॅसिलिटी सहजासहजी मेल या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला दुरुस्त करायची आवश्यकता आहे. आणि विद्यार्थ्यांची ही मागणी आहे की तुमची मागणी योग्य करताना आम्ही पोहोचू. धन्यवाद साहेब. हॅलो. पुढचा प्रश्न कुठून आहे? त्या तिकडे. माईक माईक पोहोचलाय का त्यांच्यापर्यंत? हॅलो हॅलो सर. हा गुड आफ्टरनून सर. माय नेम इज गुप्ता रोशनी फ्रॉम रामनिरंजन झुंझुनवाला कॉलेज. तर माझा प्रश्न हे आहे की आता आपला एज्युकेशन सिस्टम एवढा वाढलाय की आपण फक्त चांगले मार्कासाठी आणि स्कोअर आणण्यासाठी स्वतःला कुठेतरी आणि रिच बनण्यासाठी स्वतःचा म्हणजे ह्युमॅनिटी ते कुठेतरी विसरतोय, मॉरल व्हॅल्यूज आहे ते विसरतोय. मग तुम्ही एज्युकेशन सिस्टममध्ये असं का आणणार की मुलांमध्ये ते असेल की नाही, आपल्या आईबाबांनी जे आपल्याला व्हॅल्यू सिस्टम शिकवले आहेत ते आपल्या लक्षात आहे आणि आपण त्याला कधी विसरणार नाही. असं आहे की हे शेवटी कौटुंबिक संस्कारावर अवलंबून असतं. म्हणजे हे महाविद्यालयातलं मॉरल व्हॅल्यूच्या संबंधीची फार अपेक्षा आपण करणं योग्य नाही. जरूर वातावरण त्या ठिकाणी चांगलं ठेवण्याची काळजी अध्यापक वर्ग निश्चित घेतील, पण
तुमचे आई वडील, तुमचे वडील भाऊ, तुमची वडील बहीण यांच्याकडून तुम्हाला ज्या प्रकारचं मार्गदर्शन आणि संस्कार देतील ते महाविद्यालयाने शिक्षणाच्यापेक्षासुद्धा अधिक महत्त्वाचे आहेत. पालकांनी या ठिकाणी जागरूक राहण्याची आज आवश्यकता आहे. पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कालखंडामध्ये दुर्लक्ष करण्याची भूमिका अजिबात घेता कामा नये. इकडे एक प्रश्न होता मला वाटतं. सर नमस्कार, माझं नाव डॉक्टर सचिन शिंदे, मी माजी राष्ट्रीय खेळाडू आहे. आपला विषय मुंबई विद्यापीठाशी संबंधित आहे. आपल्या मुंबई विद्यापीठात 188 अनुदानित महाविद्यालय आहेत ज्यांच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार तयार होत आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये MPED, MPhil, PhD ह्या पदव्या खेळाडू विद्यार्थ्यांना दिल्या जातात, परंतु डिग्रीप्राप्त विद्यार्थ्यांना डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशन हे पद नसल्याकारणाने आज रोजगार प्राप्त होत नाही आहे, आणि त्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होण्याचा मार्ग मुलांना नाही आहे. ही संधी मुंबई विद्यापीठालाच फक्त नाही आहे. आपलं मुंबई विद्यापीठ हे भारतातलं सर्वात जुनं विद्यापीठ आहे आणि भारतातलं एकमेव विद्यापीठ आहे ज्याच्यामध्ये डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स हे पद अस्तित्वात नाही आहे. तर या विषयात आम्ही PIL फाईल केलेली, त्यामध्ये आपल्याला शासनाला निर्णय दिला आहे की आपण सदर पदं अस्तित्वात आणावी. त्यासोबत श्री तावडे साहेब जे माजी उच्च शिक्षण मंत्री होतील त्यांना देखील प्रस्ताव सादर केलेला, त्यांनी देखील त्याच्यावर काही कारवाई केली नाही. तरी आपल्याला मी विनंती करतो की आपले जे खेळाडू आहेत राष्ट्रीय स्तरावर जायचं त्यांची इच्छा आहे व त्यानंतर क्रीडा क्षेत्रात त्यांना ह्या पदांवर कार्यरत काम करायचं आहे, त्यांच्यासाठी आपलं शासन नक्कीच ही पदनिर्मिती करेल अशी विनंती. सगळी गोष्ट आहे, या कामासाठी तुम्हाला PIL रस्ता घ्यावा लागला ही काही चांगली गोष्ट नाही. मी म्हणजे आता मुंबई युनिव्हर्सिटी खेळाच्याबद्दल लक्ष देणार विद्यापीठ याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही, पण मी नॉर्थ ईस्टमध्ये ज्यावेळी जातो नागालँड, मणिपूर, सिक्कीम आणि या सगळ्या परिसरामध्ये मला हल्ली ॲथलेटिक्स किंवा इतर खेळांच्यामध्ये तिथली मुलं मुली कदाचित अप्लाई फुलं चाललीच असं बघायला मिळतं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण मी एक दोन कॉलेजेसमध्ये गेलो तर त्या ठिकाणी सुरुवातीपासून खेळाच्या संबंधीची सुविधा आणि शिक्षण देणारी जी काही फॅकल्टी त्यासंबंधीची अतिशय काळजी घेतली जाते. आज तुम्हाला या कामाच्यासाठी PIL खेळायला लागलं याचा अर्थ कुठेतरी धोरणात्मक निर्णय घ्यायचा अधिकार त्यांच्याकडून कमतरच आहे. मला असं वाटतं की माझा स्वतःचा खेळाशी थोडा बहुत अनेक वर्ष संबंध आला. मी अनेक वर्ष अनेक खेळाच्या संघटनेचा प्रमुख होतो. क्रिकेटच्या जगाचा मी अध्यक्ष होतो. कबड्डी, खो खो, ॲथलेटिक्स या सगळ्या संघटनेमध्ये मी आजही आहे. आणि हा जर प्रश्न असेल तर माझा आग्रह तुम्हाला आहे की तुम्ही फक्त व्यक्तिशः मला एकदा कुठेतरी भेटा आणि याच्यामध्ये आपण राज्य सरकारला धोरण बदलायला लावू. एक इकडून प्रश्न होता मला वाटतं. हां हॅलो हॅलो सर नमस्कार. हॅलो, माझं नाव केतन शरद कांबळे, मी औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोअर परेलचा विद्यार्थी आहे. सर्वात प्रथम मला आनंद होतोय की मी तुम्हाला एवढ्या जवळून बघू शकतो. माझा प्रश्न असा आहे सर की स्किल डेव्हलपमेंटचं जे प्रमाणपत्र धारक विद्यार्थी आहेत त्यांनाच फक्त किंवा त्यांना नोकरीची जी संधी आहे ती सरकारी किंवा खाजगी कंपनीमध्ये प्राधान्याने मिळावी का, तर ते स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत प्रमाणपत्र धारक विद्यार्थी असल्याने त्यांना प्राधान्याने तिथे संधी मिळावी यासाठी शासन स्तरावर आदेश पारित व्हावे अशी माझी तुम्हाला एक विनंती असेल. नाही, कारण असं आहे की विद्यार्थी ज्या संदर्भातले शिक्षण घेतात ते शिक्षण घेतल्याच्या नंतर बाहेर पडल्याच्यावर त्यांना जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटी कुठं कशा देता येतील याचा विचार करावा लागेल. अलीकडे आणि विशेषतः आता महाराष्ट्र सरकारने स्किल डेव्हलपमेंटच्या संबंधी स्वतंत्र मंत्रालय केलं. हेतू हा आहे की या स्किलची उपलब्धता देऊन त्या विद्यार्थ्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांना नवीन अपॉर्च्युनिटीज मिळणं. मी अनेक इंडस्ट्रीमध्ये लोकांच्याकडनं इंडस्ट्रीच्या कॅप्टन्सकडनं हे ऐकतो की आम्हाला चांगले स्किलचे लोक मिळत नाहीत आणि विद्यार्थ्यांच्याकडून ऐकतो की आम्हाला चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत. ही जी गॅप आहे ही गॅप भरून करण्याच्या संबंधीचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी केला पाहिजे. या कामात आपल्याला लक्ष द्यावंच लागेल, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षित वर्ग करून त्याच्यामध्ये बेरोजगारी आपण तयार करणार असेल तर नव्या पिढीमध्ये फ्रस्ट्रेशन आल्याशिवाय राहणार नाही.
आणि फ्रस्टेज समाज हा सुखी समाजाच्या दृष्टीनं काही चांगलं वातावरण ठेवत नाही. मला वाटतं आपले कौशल्य विकास मंत्री नवाबभाई आहेत समोर, तेही असं सांगत होते तिथून की ह्या प्रश्नाकडे ते नक्की पाहणार आहेत. मागे एक प्रश्न होता, त्यांना माहीत द्या आणि ते काय करणार त्यांना विचार. त्यांना माहीत द्या साहेबांनी सांगितले आणि डेव्हलपमेंटचे मिनिस्टर इथे आहेत त्यांना संपूर्ण. हॅलो सर. नाही साहेब, आपल्याला माहिती आणि सगळं देऊ इच्छितो. जे आम्ही सर्टिफिकेट देतोय जिथे जिथे त्या संबंधित नोकरी असतील, जसं आपल्याला माहीत आहे की डी फार्म केल्यानंतर मेडिकल स्टोरला बंधनकारक नोकरी आहे, त्या सर्टिफिकेटमध्ये जिथे उपलब्धता आहे याशिवाय तुम्हाला माणसं ठेवता येत नाही असा कायदा करून आम्ही तुम्हाला संधी देऊ. इथे सरांचा प्रश्न होता. हा हॅलो सर. हॅलो सर. हाऊस सर नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर विलास शिंदे, मी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहे. हा प्रश्न मी प्राचार्य संघटनेच्या वतीने विचारतो. जुन्या शासनाने एक निर्णय केला होता, त्याच्यामध्ये प्राचार्यांची जी मुदत होती ती प्राचार्यांची मुदत ही 5 वर्षाची होती. त्याच्यामुळे एखादी प्राचार्य जर समजा नवीन प्राचार्य म्हणून तो त्यांनी जर समजा पदाचा भार स्वीकारला तर त्याला त्या प्राचार्याचं ॲडमिनिस्ट्रेशन शिकायलाच कमीत कमी 2 वर्ष लागतात आणि त्याच्यानंतर तो त्याच्यामध्ये आपलं जे प्रशासन आहे त्याच्या पुढे तो चालवतो. तर आम्हाला आपल्याला अशी विनंती आहे की आपण राज्य सरकारला अशा प्रकारच्या सूचना द्याव्या की हे प्राचार्याचं वय प्राचार्याची जी मर्यादा आहे कालमर्यादा ती 5 वर्षापासून 10 वर्षापर्यंत करावी. त्याच्यामुळे जे नवीन प्राचार्य असेल किंवा जे एक्झिस्टिंग प्राचार्य असेल त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या याला न्याय मिळेल अशी मग आपणास प्राचार्य संघटनेच्या वतीने विनंती आहे. थँक्यू. माझं स्वतः असं वाटतं की प्राचार्य संघटनेचे प्रमुख या ठिकाणी बसले शिवाजी साहेब. शिवाजी साहेबांनी या संबंधीचं एक स्टेटमेंट तयार करावं. मी राज्य सरकारच्या संबंधित लोकांची तुमची माझ्या उपस्थितीत जॉईंट मीटिंग घ्यायला लागतो आणि हे इश्यूज तुम्ही त्यांच्यासमोर मांडा माझ्या उपस्थितीत, त्याला काहीतरी सोल्युशन आपण काढायचा प्रयत्न करू. हॅलो सर. हॅलो सर, माझा प्रश्न आहे. मी उस्मानाबाद जिल्हा चंदनशिवे सर, मी 1-2 मिनिटात त्यांचं झाल्यावर. हां हॅलो सर नमस्कार. मी उस्मानाबाद जिल्हा, माझं नाव विकास लक्ष्मण. माझं नाव विकास लक्ष्मण बोंदर, इस्माईल युसुफ कॉलेज. माझा प्रश्न असा आहे की जो गावातील मुले पोलीस भरती आर्मी आणि MPSC UPSC NDAचे एक्झाम देतात, त्यासाठी घर सोडून दुसऱ्या गावी जातात. मग त्यांच्यासाठी एक प्रत्येक गावोगावी एक अभ्यासिका विकास योजना चालू करावी. प्रत्येक गावोगावी त्यांच्यासाठी विकास अभ्यासिका विकास योजना चालू केल्यामुळे त्यांच्यासाठी आई वडिलांपासून दूर राहतात, त्यामुळे त्यांनी त्रास होणार नाही व पैसे खर्च करतात ट्युशनसाठी क्लाससाठी. त्यामुळे गावातील वातावरण चांगले असल्यामुळे प्रत्येक गावोगावी प्रत्येक तंड्यामध्ये खेडेगावमध्ये वाडीमध्ये प्रत्येक खेडेगावमध्ये एक विकास अभ्यासिका योजना चालू करावी ही माझी विनंती आहे. आता राज्यामध्ये काही ठिकाणी अशी सेंटर्स आहेत, मला सगळी मुंबईची मला फारशी माहिती नाही, पण नवी मुंबई, सांगली, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी फ्री ट्रेनिंग म्हणजे मुलाखतीला जाण्याच्या पूर्वी त्याची पूर्ण तयारी करून घेण्याच्या संबंधीचं 3 आठवड्याचे कोर्सेस समर व्हेकेशनमध्ये आता चालवले जातात. तिथं फारशी फीसुद्धा घेतली जात नाही. हॅलो. आणि त्याच्यातून लोकांची निवड घेऊ शकत असते. मला असं वाटतं आणखी याच्यात काही करायचं असेल तर तो आपण आग्रह करू. चंदनशिवे सरांना विचारायचं होतं. सर, माझं नाव डॉक्टर गणेश चंदनशिवे. मी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचा विभाग प्रमुख आहे आणि आपण बारामतीला जे नाट्य संमेलन झालं होतं तेव्हा आपण तिथे अशी घोषणा केली होती की मुंबई विद्यापीठामध्ये जो नाट्यशास्त्र विभाग आणि लोककला विभाग आहे या धर्तीवरती महाराष्ट्रातल्या अकृषी विद्यापीठांमध्ये लोककलेचे विभाग उघडले जावेत आणि तेव्हापासून आम्ही अनुदानासाठी शासनाकडे आमचा प्रस्ताव दिलेला आहे पण तो अद्यापर्यंत आमच्या लोकांना कुठल्याही प्रकारचा अनुदान शासन स्तराकडून मिळालेलं नाहीये. नवाबसाहेब, मी आपल्याला सुद्धा विनंती करतो की मुंबई विद्यापीठात स्किल ओरिएंटेड एज्युकेशन जर कोणी देत असेल तर ते मुंबई विद्यापीठाची लोककला अकादमी देते आणि आमचे विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी ग्रामीण भागातून शेतकऱ्यांचे दलितांचे वाड्यावस्त्यांवरचे विद्यार्थी आहेत,
तर साहेब मी आपल्याला विनंती करतो की जे आदेश तुम्ही दिले होते त्या आदेशाचं पुढे काही झालं नाही, सरकार आली बदलली गेली, पण आम्हाला अनुदान मिळावं ही आपल्याला विनंती करतो. आता पुणे विद्यापीठामध्ये आळेकर हा विभाग चालवतो तिचं अनुदान आहे? नाही, ललित कला विभागाला अनुदान आहे पण लोककला विभागाला अनुदान नाही आहे. ललित कला लोककला वेगळं आहे. एक आपण शेवटचा प्रश्न, आपण पहिला प्रश्न एका विद्यार्थिनीचा घेतला होता आणि शेवटचाही आपण एका विद्यार्थिनीचा घेऊ आणि मग विद्यार्थ्यांच्यातले प्रश्न आपण थांबू. नमस्कार सर, माझं नाव आहे स्नेहा नेटके. मी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई 11 विद्यार्थिनी आहे. तर माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की प्रशिक्षण घेताना जो स्टायपेंड मिळतो तो अत्यंत कमी मिळतो, कारण जी महागाई वाढली आहे त्यामुळे जे आम्हाला वेतन मिळतं ते खूप कमी प्रमाणात मिळतं, त्यात काहीतरी वाढ व्हावी. आता मिळतं ते फक्त स्टायपेंड वाढीची तुमची मागणी आहे? हा, स्टायपेंड वाढलं पाहिजे. मुलींना म्हणजे कोर्स पूर्ण झाला की मुलींना जॉब साठी जागा अवेलेबल नाही मिळत, की मुली म्हणून नाकारलं जातं जॉब साठी. समजून प्रश्न आहे तुझे. आता खरं सांगायचं जे याच्यामध्ये थोडीशी कंपन्यांची जे नोकरीच्या संदर्भातले घटक आहेत त्यांची मानसिकता बदलली पाहिजे. ही काही एका दिवसामध्ये होणारी गोष्ट नाही, पण हा प्रश्न तुम्ही सांगतेस तो प्रश्न महत्त्वाचा दिसतोय, त्याचा विचार करावा लागेल. आम्ही जाणकारांना विश्वासात घेऊन त्याचा विचार करू. सर एक मिनिट जरा पुढे. हॅलो हॅलो, प्लीज बी कंटिन्यू. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार सर, राजश्री वाघमारे. एक मिनिट जरा, त्यांचा प्रश्न. राजश्री वाघमारे आणि मी एस के सोमय्या कॉलेजमधून आली आहे. सर माझा असा प्रश्न आहे की जर एखाद्या ऑफिसरला ऑफिसर लेवलवर जायचं आहे तर त्याच्यासाठी MPSC आणि UPSC या एक्झाम्स आहेत. मग जर एखाद्या पॉलिटिशियनला, एखाद्या साध्या मुलाला पॉलिटिशियन व्हायचं आहे तर त्यांच्यासाठी अशा एक्झाम्स का नाही आहेत? तुम्ही डिरेक्टली असं तिकीट देऊन का एखाद्याला हे केलं जातं? मग तिथे एक्झाम्स हव्यात आम्हाला. जास्तीत जास्त कष्ट करणं, नाउमेद न होणं, पराभव झाला तरीसुद्धा चिंता न करणं आणि पराभव झाला तरी पुन्हा एकदा नवे उभं राहणं, त्याच्यामध्ये पाऊल टाकणं, तू 100% यशस्वी होशील. मला आता कार्यक्रम खूप रंगलेला आहे, अजून खूप सारे हात वर येत आहेत, पण आपण आता वेळेची मर्यादा लक्षात घ्यायला पाहिजे. एक शेवटचा प्रश्न मी आता अगदी हा खरोखर शेवटचा प्रश्न आहे. आपण प्लीज हातही वर करू नका. आपण वाटलं तर साहेबांना विनंती करू, परत एकदा अमोलजी अशा स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित करतील आणि त्यावेळेला आपण उरलेल्या लोकांना संधी देऊ. पण आज हा शेवटचा प्रश्न येऊ आणि आपण इथे थांबूया. प्लीज हा शेवटचा प्रश्न, प्लीज प्लीज माझी विनंती आहे. आपण ITIचा प्रश्न डिस्कस केला होता, डॉक्टर आहेत इथे, आपण शेवटचा प्रश्न घेऊ आणि थांबू. आपण पटकन प्रश्न विचारा. आस्क युअर क्वेश्चन फास्ट. हॅलो, माईक ऑन करा. हा, होल्ड युअर माईक क्लोजर. आय वर्क ॲज अ रेसिडेंट डॉक्टर इन अ म्युनिसिपल हॉस्पिटल इन नवी मुंबई. आय जस्ट रिटर्न बॅक फ्रॉम माय ट्रेनिंग इन द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. And there was a few observations which I saw, the disparity between the education, the hospital, the infrastructure and how we deal with patients is completely different from what it is in United States of America to what it is in the hospitals. So I have a lot of medical students working with me and there are just a few things which I wanted you to look into. The first thing is the security of doctors. We, sir, work overnight, 48 hours constantly on call, completely giving our days and nights for patients. And so we are not God, we are just humans. And often we see that, you know, the patients' relatives, they get hostile. And sir, as you see, there have been a lot of cases where the patients have been assaulting the doctors and medical students. So we just request that, sir, you know, we can be given some security when we are working. And our medical students also get some security when they are working in their intern years. So the first question. Unfortunately, in Maharashtra, on many days, on many occasions, we read the news, attack and assault on doctors. It's a most unfortunate thing.
the gentleman who is supposed to take responsibility to cure major or minor problem of anybody. Suppose something goes wrong, reason might be anything, but their relations take otherwise and their target seems to be doctor. And that's why there is a law, but strict provision has to be made and protect the doctors. मी मगाशी म्हटलं तसं खूप सारे प्रश्न आहेत आणि खूप सगळ्या लोकांना विचारायचं आहेत, पण आपल्याला वेळाची मर्यादा आहे आणि आपली वेळ आजची संपत आलेली आहे, त्यामुळे आपण आता कार्यक्रम थांबवणार आहोत. माझी एक शेवटची विनंती होती सर तुम्हाला, सहसा अशा कार्यक्रमाच्या शेवटी काही तुम्ही उपदेशपर सांगाल अशी अपेक्षा आहे. मग मी थोडं एक वेगळ्या प्रकारे, कारण समोरचा यंग क्राऊड आहे, तेव्हा तुम्ही तुम्हाला आवडलेल्या एखाद्या कवितेच्या किंवा गाण्याच्या दोन ओळी सांगून या कार्यक्रमाचा समारोप कराल का? अरे बाप रे, गायचं नाही नुसते सांगायचे, भयंकर अवघड काही सांगायचं, कारण तरुणाईची जास्त कनेक्ट हा शब्द गद्यापेक्षा पद्याशी आहे. पद्याच्या पण ज्या कविता आवडलेल्या त्या लक्षात राहिलेल्या आहेत, आणि त्याच्या वेळी मी आत्ता सांगितलं आणि माझ्या बायकोला जर कळलं की अजूनही यांच्या डोक्यातलं जात नाही, तर माझं कौटुंबिक प्रश्न वाढतील.